आज आपण आरोग्य विभागासाठी आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांचं पुस्तक बघणार आहोत आणि पुस्तक चालणार आहोत. या पुस्तकाचं संकलन केलंय प्रदीप कमाले आणि विजया कमाले प्राध्यापक. साई ज्योती पब्लिकेशन यांनी पब्लिश केलेलं पुस्तक आहे. मी सचिन, सचिन के बुक रिव्ह्यू चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण साई ज्योती पब्लिकेशन नागपूर यांनी प्रकाशित केलेलं आरोग्य विभागासाठी 75 प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या त्या बघणार आहोत आणि पुस्तक चालणार आहोत. पुस्तक कसं आहे ते बघणार आहोत. अनुक्रमणिका मी तुम्हाला दाखवतोय, आपण बघूया अनुक्रमणिका. नंतर प्रश्नपत्रिका पण आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आहेत त्या. या अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही बघू शकतात नाशिक, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी, सिंधुदुर्ग, भंडारा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका याच्यात समाविष्ट केलेल्या आहेत. कनिष्ठ लिपिकची आता प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. सार्वजनिक आरोग्य विभाग आपण बघूया प्रश्नपत्रिका कशा आहेत त्या, कशा पद्धतीने त्यांनी दिलेल्या आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत प्रश्नपत्रिका. बघा एकूण 100 प्रश्न आहेत आणि त्याची खाली उत्तरं दिलेली आहेत, उत्तर सूची. असेच प्रत्येक पेपर त्यांनी त्याच्यात दिलेले आहेत आणि शेवटी त्याची उत्तर सूची दिलेली आहे. म्हणजे या भरतीसाठी आरोग्य विभागाच्या आपल्याला 75 प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळणार आहे. 75 प्रश्नपत्रिकेचा आपण अभ्यास केला तर जास्तीत जास्त आपलं ज्ञान वाढणार आहे आरोग्य विभाग भरतीसाठी. म्हणजे पेपर आपल्याला द्यायला सोपा जाणार आहे. अतिशय छान पुस्तक आहे ते. या पुस्तकाची किंमत किती आहे मला कमेंट करून सांगा. हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल. या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिथून ते तुम्ही विकत घेऊ शकता आरोग्य भरतीची पुस्तकं. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. आपण फास्ट मध्ये बघूया पुस्तक कसं आहे ते. नाही तर व्हिडिओ लांब होईल, जास्ती मोठा होईल. आपल्या व्हिडिओमध्ये फक्त आपलं हेच आहे की पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, किती रुपये किंमत आहे, पुस्तक कसं आहे हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कळेल की पुस्तक हे विकत घ्यायचं की नाही घ्यायचं ते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साई ज्योती पब्लिकेशन नागपूर यांनी हे आरोग्य भरतीचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. 75 प्रश्नपत्रिका आहे.